नमस्कार बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण प्रायमरी डीलर म्हणजेच प्राथमिक दलाल या व्यवसायाबद्दल त्याचबरोबर बँकिंग संस्थांच्याकडून जो प्रायमरी डीलरचा व्यवसाय केला जातो या व्यवसायाबद्दल देखील अधिकची माहिती आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी या देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने विविध प्रकारच्या बँकिंग संस्था व नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज जो प्रायमरी डीलरचा व्यवसाय करत असतात त्याबद्दलची अधिकची माहिती आपण सर्वप्रथम घेणार आहोत प्रायमरी डीलर ही एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना असून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या व्याख्येप्रमाणे प्रायमरी डीलर या एक नोंदणीकृत एन टी टी किंवा संस्था असतात की ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन्स दिलेले असून त्या लायसन्सनुसार या संस्था विविध प्रकारच्या शासकीय रोक्यांची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करत असतात यामध्ये प्रामुख्याने या देशातील प्रामु या, देशा या प्रायमरी डीलर्स संस्था थेट रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून अशा प्रकारच्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज या खरेदी आणि विक्री करण्याचे कार्य करू शकतात तथापि ज्या संस्थांना प्रायमरी डीलरशिपचे लायसन्स मिळालेले नसते अशा संस्था या प्रामुख्याने या प्रायमरी डीलर्सकडून किंवा मध्यस्थ संस्थांच्याकडून गव्हर्मेंट सिक्युरिटीची खरेदी विक्री करण्याचे कार्य करत असतात थोडक्यात भारत सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गवर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्यातील एक मध्यस्थ किंवा एक मध्यस्थ दलाल म्हणून या संस्थांचे कार्य हे अत्यंत महत्त्वाचे असते भारतामध्ये प्रायमरी डीलरशिपची सिस्टम सुरू करण्याबाबतचा कायदा हा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये करण्याबाबतचा पहिला प्रस्ताव हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समोर ठेवला एकोणीसशे चौऱ्याण्णवमधील मॉनिटरी पॉलिसी स्टेटमेंटमध्ये या प्रकारची सिस्टम इंट्रोड्यूस करण्याबाबतचा विचार हा करण्यात आला त्यानुसार सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रायमरी डीलरशिप अलॉट करण्याकरिताचे गाईडलाईन्स हे जारी केल्या व त्या गाईडलाईनमधील तरतुदीनुसार या देशात एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या काळात विविध प्रकारच्या बँकिंग संस्था व वित्तीय संस्थांना प्रायमरी डीलरशिपचे लायसन्स हे दिले गेल्याचे आपणास दिसून येते याबाबत ज्या एलिजिबल ऑर्गनायझेशन्स आहेत की त्यामध्ये तीन प्रकारच्या ऑर्गनायझेशनचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामधील पहिला प्रकार म्हणजे या देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँक्स त्याचबरोबर ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जसे की नाबार्ड आय डी बी ए बी एक्झिम बँक नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या विविध प्रकारच्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी स्थापन केलेल्या अशा सबसिडरी ऑर्गनायझेशन्स की ज्या प्रामुख्याने सिक्युरिटी बिझनेसमध्ये म्हणजेच रोख्यांच्या खरेदी विक्री व्यवसायामध्ये कार्यरत आहेत अशा संस्थांना प्रायमरी डीलरचे लायसन्स हे दिले जाऊ शकते त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे भारतातील कंपनी ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स व कंपनी ॲक्ट टू थाउजंड थर्टीननुसार स्थापन झालेली अशी कंपनी की जी प्रामुख्याने या देशामध्ये सिक्युरिटीची देवाणघेवाण करण्याच्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत अशा संस्था देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे प्रायमरी डीलरचे लायसन्स मागण्याकरिता अर्ज करू शकतात या व्यतिरिक्त ज्या संस्था किंवा सबसिडरीज या फॉरेन कोलॅबरेशनमध्ये स्थापन झालेल्या आहेत किंबहुना ज्यामध्ये जॉईंट व्हेंचर स्थापन झालेले आहेत अशा संस्थांना या देशातील वित्त मंत्रालयामधील फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डच्या परवानगीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रायमरी डीलरशिपचे लायसन्स हे अलॉट करू शकते तर या देशात अशा तीन प्रकारच्या संस्था प्रायमरी डीलरशिपचे कार्य करू शकतात प्रायमरी डीलरशिपच्या बाबतीमध्ये भारतात प्रामुख्याने दोन प्रकार असल्याचे आपणास दिसून येते त्यामधील पहिला प्रकार म्हणजे स्टँड अलोन प्रायमरी डीलर्स की प्रामुख्याने या देशातील विविध प्रकारच्या बँका व ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी स्थापन केलेल्या एन बी एफ सी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे प्रायमरी डीलरशिपसाठी अप्लाय करतात व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा त्यांना प्रायमरी डीलरशिपचे लायसन्स अलॉट करते तेव्हा त्यांना आपण स्टँड अलोन प्रायमरी डीलर्स असे म्हणतो तर या देशातील बँकिंग संस्थांना जे प्रायमरी डीलरचे लायसन्स दिले जाते त्याला बँक प्रायमरी डीलर्स असे म्हटले जाते तर हे दोन महत्त्वाचे प्रकार भारतात गवर्नमेंट सिक्युरिटीच्या बिझनेसमध्ये कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल या प्रायमरी डीलरची काही महत्त्वाची कार्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर त्यामध्ये या पाच महत्त्वाच्या कार्यांचा समावेश होतो त्यामधील पहिले कार्य म्हणजे या देशातील भारत सरकारच्या वतीने रिझर्व बँक ऑफ इंडिया ज्या विविध प्रकारच्या गवर्मेंट सिक्युरिटीची खरेदी विक्री करत असते किंबहुना त्याच्या विक्रीबाबत बीड्स अनाऊन्स करणे किंवा ऑक्शन्स कंडक्ट करणे हे जे कार्य करत असते या कार्यामध्ये पार्टिसिपेट होण्याचे अधिकार किंवा तशा प्रकारची जबाबदारी प्रायमरी डीलर्सवरती सोपवण्यात आलेली आहे त्याचबरोबर या देशातील सिक्युरिटी मार्केटमध्ये दे खरेदी विक्रीच्या अनुषंगाने जे विविध प्रकारच्या अंडर रायटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतात की ज्याला आपण भाग विक्रीचा विमा किंवा याला सपोर्ट सर्व्हिस असे देखील आपण म्हणू शकतो की अशा प्रकारची सर्व्हिस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रायमरी डीलर्सद्वारे ही पार पाडली जात असते त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा आवश्यकतेनुसार वाढवणे किंवा आवश्यकतेनुसार तो कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजेच खुल्या बाजारातील शासकीय रोख्यांची खरेदी विक्री ही करत असते या व्यवहारामध्ये देखील या प्रायमरी डीलर्सना सहभागी होण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहेत त्यानुसार प्रायमरी डीलर्स अशा प्रकारचा व्यवसाय देखील कंडक्ट करत असतात त्याचबरोबर शासकीय रोख्यांच्यामधील विविध प्रकारची ट्रेझरी बिल्स व डेटेड सिक्युरिटीज म्हणजेच दिनांकित शासकीय कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करणे त्या संदर्भातील बीड्स कोट करणे याबाबतचे कार्य देखील प्रायमरी डीलर्स करत असतात त्याबरोबरच या प्राथमिक बाजारामधून खरेदी विक्री झालेल्या खरे विविध प्रकारच्या ट्रेझरी बिल्स डेटेड सिक्युरिटीज गव्हर्मेंट सिक्युरिटीज यांच्या पुनर्विक्री व पुनर्खरेदीच्या व्यवहारासाठी विविध प्रकारच्या सिस्टम अरेंजमेंट प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी देखील प्रायमरी डीलर्सकडून पार पाडली जात असते म्हणजेच सुरुवातीच्या काळात गवर्मेंट सिक्युरिटीची विक्री झाल्यानंतर त्यामध्ये तरलता निर्माण करून देण्यासाठी किंवा मुदतीपूर्वी त्याची पुनर्विक्री घडवून आणण्यासाठी जी सेकंडरी मार्केटची व्यवस्था आवश्यक असते अशा प्रकारची व्यवस्था देखील प्रायमरी डीलरच्या माध्यमातून पुरवली जात असते त्याचबरोबर ज्या संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रायमरी डीलरचे लायसन्स प्राप्त झालेले असते अशा संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विविध प्रकारच्या ॲडिशनल सर्व्हिसेस किंवा अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देत असतात त्यामध्ये या प्रामुख्याने सहा सुविधांचा समावेश होतो त्यामधील पहिली सुविधा म्हणजे या प्रायमरी डीलर्ससाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करंट अकाउंट फॅसिलिटी याबाबतची फॅसिलिटी उपलब्ध करून देत असते की ज्याच्या माध्यमातून प्रायमरी डीलर्स या सरकारी रोख्यांच्या खरेदी विक्रीसाठीचा बॅलन्स करंट अकाउंटमध्ये मेंटेन करू शकतात त्याबाबतचा ॲक्सेस आर बी आयकडून यांना दिला जात असतो त्याचबरोबर या प्रायमरी डीलर्सना सरकारी रोख्यांची खरेदी विक्रीसाठी सबसिडरी जनरल लेजर म्हणजेच एस जी एल अकाउंट फॅसिलिटी ही उपलब्ध मा करून दिलेली असते की ज्याच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या प्रायमरी डीलर्सद्वारे सरकारी रोख्यांची खरेदी विक्री ही केली जाऊ शकते त्याचबरोबर या देशातील मनी मार्केटमधील विविध प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सहभागी होणे त्यामध्ये खर त्यामध्ये कर्ज घेणे त्याचबरोबर कर्ज पुरवठा करणे यासारख्या कार्याकरिता कॉलमनी मार्केट असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स असतील की त्याची खरेदी विक्री करण्याबाबतचे अधिकार किंवा तशा प्रकारची परवानगी देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ही दिली जात असते त्याचबरोबर मार्केटमधील लिक्विडिटी ॲब्सॉर्ड करणे त्याचबरोबर मार्केटमध्ये लिक्विडिटी इंजेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून रेपो ऑपरेशन्स जे कंडक्ट केले जात असतात याच्यामधील देखील ॲक्सेस या प्रायमरी डीलर्सना हा दिला जात असतो त्याबाबतच्या विविध प्रकारच्या ऑप्शन्समध्ये डेटेड सिक्युरिटीज असतील किंवा ट्रेझरी बिल्स असतील त्याच्या ऑप्शन्समध्ये सहभागी होण्याचं अधिकार या सर्व प्रायमरी डीलर संस्थांना हा दिलेला असतो त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी आहे ज्याला आपण लॅप असे आपण म्हणतो या लॅब फॅसिलिटीचा देखील ॲक्सेस या प्रायमरी डीलर्सकरिता दिलेला असतो त्याबरोबरच ओपन मार्केट ऑपरेशनकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी प्रायमरी डीलरसाठी फेवर्ड ॲक्सेस अशा प्रकारचा ॲक्सेस हा उपलब्ध करून दिलेला आहे की ज्या ॲक्सेसचा उपयोग करून की त्या ठिकाणी या प्रायमर्स प्रायमरी डीलर्सद्वारे ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये त्यांना सहभागी होता येणे शक्य आहे तर अशा विविध प्रकारच्या सेवा सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या प्रायमरी डीलर्सना दिल्या जात असतात तर हा सर्वसाधारणपणे प्रायमरी डीलरचा व्यवसाय या देशात खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपणास दिसून येईल तथापि हा बिझनेस बँकिंग संस्थांना करावयाचा असेल तर त्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये विशेष गाईडलाईन जारी केलेले असून या गाईडलाईनमधील तरतुदीनुसार या देशातील विविध प्रकारच्या सेड्युल्ड बँक किंवा फॉरेन बँक्स प्रायमरी डीलरचा अर्ज करू शकतात व त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रायमरी डीलरचा लायसन्स प्राप्त झाल्यानंतर या व्यवसाय देखील ते करू शकतात तर आता आपण या संदर्भातील विविध तरतुदींचा अभ्यास करणार आहोत मित्रो या देशातील बँकिंग संस्थांना जर प्रायमरी डीलरचे लायसन्स प्राप्त करून घ्यावेचे असेल तर त्यासाठी हे विविध प्रकारचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसाईड केलेले आहेत त्यामधील पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे या देशातील बँकांच्यासाठी की ज्यांना आपण इंडियन बँक्स असे आपण म्हणतो या इंडियन बँकांना जर प्रायमरी डीलर बिझनेसमध्ये एंट्री करावायची असेल तर ती दोन पद्धतीने करता येते एक म्हणजे पार्शली सबसिडरीज किंवा हो सबसिडरीज की ज्याला आपण अंशात्मक मालकी असणाऱ्या सबसिडरी ऑर्गनायझेशनची स्थापना करून किंवा पूर्णपणे मालकी असणाऱ्या सबसिडरी ऑर्गनायझेशनची स्थापना करून या बँकिंग संस्था प्रायमरी डीलरच्या बिझनेसमध्ये एंट्री करू शकतात तथापि या देशामध्ये दे कार्यरत असणाऱ्या विदेशी बँकांना प्रायमरी डीलरशिपचा व्यवसाय करावा असल्यास त्यांना एक स्वतंत्र विभाग स्थापन करून या विभागाच्या माध्यमातून हा व्यवसाय करता येतो तथापि ही सुविधा या देशातील बँकांच्यासाठी उपलब्ध नाही मात्र ती केवळ फॉरेन बँकांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे भारतातील बँकांना प्रायमरी डीलरचा व्यवसाय करावा याचा असेल तर त्यांना स्वतंत्र सबसिडीची स्थापना करणे आवश्यक असते या देशातील बँकांना प्रायमरी डीलरशिपसाठी अर्ज करत असताना त्यांच्याकडील नेट ओन फंड हा किमान एक हजार कोटी रुपये असणे आवश्यक असते त्याचबरोबर त्यांचा कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो म्हणजेच भांडवल पर्याप्तता गुणोत्तर किंवा धोकाक्षम असणाऱ्या भांडवलाबरोबर याचे प्रमाण जे आहे सी आर ए आरचे प्रमाण हे किमान नऊ टक्क्यापर्यंत असणे आवश्यक असते त्याचबरोबर या बँकांच्याकडील थकबाकीमधील कर्जांच्यामधील नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा रेशो हा एन पी ए नेट एन पी ए कि त्या ठिकाणी जास्तीत जास्त तीन टक्के असणे आवश्यक असते तीन टक्क्यापेक्षा अधिक नेट एन पी असेल तर अशा बँकेला प्रायमरी डील लायसन्स अदा केले जात नाही त्याचबरोबर संबंधित बँकेस लगतच्या तीन वर्षामध्ये सतत नेट प्रॉफिट प्राप्त झालेला असणे देखील आवश्यक असते या सर्व अटी शर्तींची पूर्तता करणारी बँकिंग संस्था रिझर्व बँकेकडून प्रायमरी डीलरशिपचे लायसन्स प्राप्त करून घेऊ शकते तथापि हे लायसन प्राप्त झाल्यानंतर रिझर्व बँकेच्या काही विशेष निर्देशांचे पालन करणे आवश्यक असते की ज्यामध्ये प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी या प्रायमरी डीलरसाठी ज्या इन्स्ट्रक्शन जारी करेल त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे प्रायमरी डीलरचा बिझनेस करणे हे अत्यंत आवश्यक असते वेळोवेळी आवश्यकतेनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियम व व्यवहार पद्धतीमध्ये जे बदल करेल ते सर्व बदल बँकिंग प्रायमरी देखील लागू केले जात असतात त्याचबरोबर आवश्यकता वाटल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रायमरी डीलरशिप घेतलेल्या ले बँकिंग संस्थेचे ऑनसाईट इन्स्पेक्शन हे करू शकते म्हणजेच जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा ते त्या ठिकाणी ऑफसाईट इन्स्पेक्शन व जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आवश्यकता वाटत असेल तर अशा बँकेचे ऑनसाईट इन्स्पेक्शन करण्याची तरतूद देखील यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रायमरी डीलरशिप घेतलेल्या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार प्रिस्क्राईब फॉर्मॅटमधील ॲन्युअल रिटर्न्स असतील किंवा पिरॉडिक रिटर्न्स असतील हे वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे फुलफिल करणे किंवा सबमिट करणे आवश्यक असते त्याचबरोबर या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व त्याबाबतच्या सरकारी कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीची व्यवस्था यामध्ये कुठेही त्या ठिकाणी कलंकित होणार नाही या दृष्टिकोनातून प्रायमरी डीलर्सनी अत्यंत चांगल्या पद्धतीने फेअर बिझनेस करणे आवश्यक असते त्याचबरोबर ज्या बँकिंग संस्थेला प्रायमरी डीलरचे लायसन्स इश्यू करण्यात आलेले अशा बँकिंग संस्थेच्या या सबसिडरी ऑर्गनायझेशनने या देशातील प्रायमरी डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया त्याचबरोबर फिक्स्ड इन्कम मनी मार्केट अँड डेरिवेटिव असोसिएशन म्हणजेच फिमडा या दोन संस्थांचे मेंबरशिप घेणे आवश्यक असते या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून प्रायमरी डीलर्सच्या आवश्यक असणाऱ्या सूचना त्याचबरोबर सरकारी रोक्यांच्या खरेदी विक्री असतील त्याचबरोबर विविध प्रकारच्या शासकीय सिक्युरिटीच्या खरेदी विक्रीबाबतचे हे करंट रेट्स व त्याबाबतच्या विविध प्रकारची अध्यावत माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या संस्थांच्या माध्यमातून करून दिली जात असते तर अशा पद्धतीने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार या देशातील बँकिंग संस्थांना पॅरा बँकिंग ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत प्रायमरी डीलरशिप म्हणजेच सरकारी रोख्यांच्या खरेदी विक्रीचा व त्याच्या ऑप्शनमध्ये सहभागी होण्याचा त्याचबरोबर अंडर रायटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचा हा व्यवसाय हा करता येतो तथापि या सर्व निर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते तर या पद्धतीने आपण या देशातील बँकांचा पॅरा बँकिंगमधील हा एक महत्त्वाचा व्यवसाय व त्या व्यवसायाबद्दलची अधिकची माहिती या व्हिडिओमधून आपणास मिळालेली असेल धन्यवाद